अदानी घोटाळ्याशी संबंध असलेल्या कंपन्यांमध्ये सेबीच्या चेअरपर्सन माधवी पुरी बुच यांची गुंतवणूक असल्याचं समोर आलंय. हा आरोप हिंडनबर्ग रिसर्चने केलाय. मात्र माधवी पुरी बुच यांनी हे आरोप फेटाळले. अमेरिकेतील हिंडनबर्ग रिसर्च LLCने कागदपत्रांचा हवाला देत 10 ऑगस्ट 2024 रोजी प्रकाशित केलेल्या नवीन अहवालात सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांचा अदानी मनी लॉन्ड्रिंग स्कॅन्डल म्हणून वापरल्या गेलेल्या 2 ऑफशोअर फंडांमध्ये गुंतवणूक असल्याचा आरोप आहे. हिंडनबर्गच्या म्हणण्यानुसार माधवी बुच आणि त्यांच्या पतीने बर्म्युडा आणि मॉरिशसमधील ऑफशोअर फंडमध्ये अघोषित गुंतवणूक केली होती. याच संस्थांचा वापर गौतम अदानींचे बंधू विनोद अदानी यांनी भारतीय बाजारातील अदानी शेअर्सच्या किमती वाढवण्याचा केल्याचा हिंडनबर्गचा आरोप आहे. हिंडनबर्गने नेमके काय आरोप केले आहेत आणि अदानी समूह आणि माधवी पुरी बुच यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय बघूया. अदानींशी संबंधित कंपन्यांमध्ये सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच यांची गुंतवणूक आहे असा हिंडनबर्ग रिसर्चनं आरोप केलाय. माधवी पुरी बुच, त्यांचे पती धवल बुच यांची अदानींशी संबंधित 2 ऑफशोअर फंडांमध्ये गुंतवणूक आहे. माधवी बुच आणि त्यांच्या पतीनं बर्म्युडा आणि मॉरिशसमधल्या ऑफशोअर फंडांमध्ये अघोषित गुंतवणूक केली होती असाही आरोप आहे. या संस्थांचा वापर गौतम अदानींचे बंधू विनोद अदानींनी शेअरच्या किमती वाढवण्यासाठी केला. तर सर्व गुंतवणुकीचा तपशील हा सेबीकडे पहिल्यापासूनच आहे असं माधवी पुरी बुच म्हणतात आणि त्यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. आमचे आर्थिक व्यवहार हे खुलं पुस्तक आहे असं त्यांनी म्हटलंय. हिंडनबर्ग हे चारित्र्य हननाचा प्रयत्न करत असल्याचाही त्यांचा दावा आहे. आधी जगजाहीर असलेल्या माहितीमधील निवडक तपशील उचलून हे नवे आरोप करण्यात आले असं माधवी म्हणतात. पहिल्याप्रमाणेच सर्व आरोप हे बिनबुडाचे आणि निराधार आहेत. हिंडनबर्गचे आरोप बदनामीकारक आणि खोडसाळपणाचे आहेत असंही त्यांचं स्पष्टीकरण आहे. हिंडनबर्गच्या आरोपांची आधीच सखोल चौकशी झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयानं अदानी समूहाला सर्व आरोपांमधून मुक्तही केलंय. तर हिंडनबर्गच्या या आरोपांनंतर राहुल गांधींनी नेमकं काय म्हटलंय आपण तेही जाणून घेऊया. व्हेरी सिरियस अलिगेशन अगेन्स्ट द अदानी ग्रुप वॉज इलिगल शेअर ओनरशिप अँड प्राइस मॅनिप्युलेशन युझिंग ऑफशोअर फंड्स. इट इज नाऊ इमर्ज्ड दॅट सेबी चेअरवुमन माधवी पुच and her husband had an interest in one of those funds. This is an explosive allegation because it alleges that the umpire herself is compromised. The savings of millions of Indians, hard-earned, honestly earned savings, are at risk. It is therefore imperative that this matter is investigated. Retail investors, honest investors, pensioners have 3 questions. The first: why has chairperson Madhavi Butch not resigned? Second, God forbid something were to go wrong and investors were to lose their money. Who is responsible? Is the Prime Minister of India responsible? Is Madhavi Butch responsible? Or is Mr. Adani responsible? And finally, the Supreme Court has been looking at this matter. New allegations have emerged. Very serious, explosive allegations have emerged. Is the Supreme Court going to look at this matter suo motu again? Slowly becoming crystal clear why Prime Minister Modi is against a joint parliamentary committee looking into this matter. ABP Maza, ugda dole, bagha neat.